नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. रिफायनरी प्रकल्प पुढच्या 10 वर्षात होणार नाही, मात्र परप्रांतीयांची झोळी भरण्याचा उद्योग मंत्री करत असल्याचा खासदार विनायक राऊत यांनी केला आरोप. रिफायनरीला समर्थन देणारे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला निषेध. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रिफायनरी प्रकल्प पुढच्या 10 वर्षात होणार नाही, मात्र तिथे ज्या भूमिमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्या परप्रांतीयांची झोळी भरण्यासाठीच उद्योगमंत्र्यांचा आटापिटा चालला असल्याचा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. परंतु आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, रिफायनरी प्रकल्प पुढच्या 10 वर्षात होणं शक्यच नाही आहे, शक्यच नाही आहे. पण सध्याच्या राज्यकर्त्यांना काळजी कोणाची आहे, तर रिफायनरी बारसू रिफायनरीच्या त्या जागेमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये 309 लोकांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत, 309, आणि त्यामध्ये 144 हे परप्रांतीय भूमापी आहेत. त्यामुळे ह्या आत्ताच्या राज्यकर्त्यांना, मग उद्योगमंत्री असतील मुख्यमंत्री असतील, ह्या सगळ्यांना रिफायनरीची काळजी नाही आहे. तर 1537 एकर जमीन 309 लोकांनी आणि त्याच्यातल्या 144 परप्रांतीयांनी जी विकत घेतली आहे ना, त्यांची तुंबडी भरायची आहे, ती त्यांना काळजी आहे. एका एकरला 1 कोटी रुपयाचा भाव जाहीर करायचा आणि 1537 कोटी त्या भूमापियांना मिळवून द्यायची ही चिंता आहे. म्हणून लवकरात लवकर ते भूसंपादन करायचं. माझ्यासमोर एक यादी आहे, याच्यामध्ये मिश्रा आहेत, गुप्ता आहेत, पुन्हा शाह आहेत. अख्ख्या देशातले परप्रांतीय ह्या बारसूमध्ये कसे काय आले, त्यांना कोणत्या देवाने इथे आणलं, हे सगळे हे सगळे जे मार्क केलेले आहेत, हे सगळे परप्रांतीय आहेत. ह्या सगळ्या परप्रांतीयांच्या हितासाठी त्यांना रिफायनरी आणायची आहे. त्यामुळे कोकणातल्या लोकांना रोजगार देणार, कोकण समृद्ध होणार, हे जे काय थोटतांड चालवलेलं आहे ना, ते त्यापेक्षा तुम्ही खरंच यांचं स्वरूप आहे ह्या परप्रांतीयांची आणि 309 भूमापियांची झोळी भरणं, यासाठी उद्योगमंत्र्यांचा चाललेला आटापिटा आहे. मी सुरुवातीपासूनच ग्रामस्थांच्या बाजूने उभा राहिल्यानं येथील ग्रामस्थांच्या रिफायनरी संदर्भातील शंका कुशंकाचं निरसन होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. परंतु यांचे नेते रिफायनरी होण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करत ग्रामस्थांना घाबरवण्याचं काम करत आहेत. म्हणून मी त्या पत्रामध्ये लिहिलं की तुम्ही आम्हाला समजवण्यापेक्षा स्थानिक ग्रामस्थांना समजवा. रिफायनरी नेमकी जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर ग्रामस्थांच्या शंका कुशंका ज्या आहेत त्याचं निरसन करा, त्यांचं समाधान करा, नंतर मग या. त्याच्या उलट त्या तिथल्या महिलांवर ते तडीपारीच्या नोटिसा काढतात. ह्या भारतीय जनता पक्षाचे एक थोर नेते आहेत, दिल्लीचे मातब्बर नेते, सिंधुदुर्गातल्या गल्लीमध्ये पण आता कोण विचारत नाही, त्या नारायण राणेंनी सिंधुदुर्गाच्या DPC च्या मीटिंगमध्ये जे वक्तव्य केलं, त्यांनी सांगितलं
की रिफायनरी आपल्याला करायचीच आहे, जर स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य दिलं नाही तर पोलिसी बळाचा वापर करा, पण कोणत्या परिस्थितीत रिफायनरी मार्गी लावा हे नारायण राणे एका बाजूला बोलतात, त्या अर्थी हे सिद्ध होतंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणं केनं प्रकाराने ग्रामस्थांची डोकी फोडायची, त्यांचे मुर्दे पाडायचे, गोळ्या झाडायच्या, तडीपारी नोटीस द्यायच्या, परंतु ह्या रिफायनरीच्या जागेवरच्या भूमाफियांचं भलं करायचं, प्रत्यक्ष रिफायनरी नाही झालं तरी चालेल, भूमाफियांना करोड रुपये कमवून द्यायचा हा त्यांचा धंदा आहे. रिफायनरीसाठीच उद्योगमंत्रीपद आमदार उदय सामंत यांनी घेतल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी करून रिफायनरी संदर्भातील विविध विषय पत्रकारांसमोर त्यांनी मांडले. नाही, साहजिकच आहे, केवळ आणि केवळ रिफायनरी आणणार म्हणूनच मला उद्योग खातं द्या ही मागणी उदय सामंतांनी केली, म्हणून त्यांनी उद्योग खातं दिलं, आणि त्या उद्योग खातं मिळाल्यानंतर ह्या रिफायनरीच्या माध्यमातून झोळ्या भरायचं काम त्याला, परप्रांतीयांच्या झोळ्या भरायचं काम त्यांना करायचं आहे. नाहीतर त्यांनी रिफायनरी नेमकी कशासाठी होणार आहे, आता ते व्हायबल आहे का? नितीन गडकरी यांनी ई व्हेकल सुरू केलेली आहेत, रत्नागिरीमध्ये सुद्धा त्याचा शोरूम आला, त्यामुळे ह्या रिफायनरीमधून निर्माण होणारं पेट्रोल आता लोकांना परवडणार आहे का? जसं जैतापूरचं झालं तसं तरी रिफायनरीचं होणार, पण ह्यांना सुखदुःख नाही आहे, फक्त ह्यांच्या जमिनीचे पैसे देऊन मोकळे झाले, करोडो रुपये कमावले की हे हात पुसायला हातवरती करायला मोकळे. ग्रह खातं आहे की आत्ताच्या सरकारकडे, गुप्तचर एक हेर खातं आहे, मग पाठवा की भारतातली सगळी गुप्तचर यंत्रणा रिफायनरीच्या त्या 6 गावांमध्ये पाठवा, घराघरामध्ये पाठवा, आणि लोकांना कोण संभ्रम लोकांमध्ये निर्माण करतो त्यांना उघड करा. पण माझ्या माहितीप्रमाणे आज तरी रिफायनरीच्या त्या 6 गावांपैकी 95% ग्रामस्थांचा विरोध ह्या रिफायनरीला जरूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानं त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांनी फक्त स्वप्नच पाहावे, आजपर्यंत निवडणुका आल्या की त्यांनी फक्त अस्तित्व दाखवण्यासाठी असे मेळावे घ्यायचे, आणि निवडणुकीच्या वेळेला कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागच्या अनेक वर्षापासून मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी चालू केलेला आहे. परवाच्या दिवशीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ एवढी पडझड होऊन सुद्धा एका जबरदस्त ताकदीने उभे राहिलेल्या उद्धवजी ठाकरेंचा द्वेष करणं, त्यांचा मत्सर करणं, यासाठी त्यांची जी नक्कल करून त्यांनी जे भाषण केलं याची कुठेतरी जनाची नाही मनाची लाज बाळगा. बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि उद्धवजी ठाकरेंची तुम्ही नक्कल करायची, ते ज्या पद्धतीने ते अंतरुणावर पडून सुद्धा महाराष्ट्राला सांभाळलं आहे तसं तुम्ही पडून दाखवा ना. तुम्ही सुद्धा प्रवास करताना जरा पायाला ठेच लागली की ताबडतोब मुंबईला येत आणि ॲडमिट होता, पण उद्धव साहेबांनी एवढ्या आजारपणामध्ये सुद्धा मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्राला करोनामुक्त करण्याचं जे काम केलं आहे ना त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली, ही राज ठाकरेंची पोटदुखी आहे, आणि म्हणून त्यांच्या त्या मेळाव्यामध्ये केवळ आणि केवळ उद्धवजींचं पुराण, या पलीकडे दुसरं काही नव्हतं. 6 महिन्यात मध्यावधी निवडणुका लागतील असे संकेत खासदार विनायक राऊत यांनी देत म्हणूनच शिंदे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत नसल्याचं म्हणाले. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये जी शिवसेनेची याचिका आहे, आज न उद्या अगदी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत कोणत्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय देईल असं देशातल्या सर्वच कायदेतज्ञांचं म्हणणं आहे, आणि जो निर्णय देईल आमच्या अभ्यासाप्रमाणे त्या निर्णयामध्ये पहिली विकेट उडते ही एकनाथ शिंदेंची, त्यामुळे हे जे मिंदेगड जे गेलेले आहेत ना हे सगळेजण डिस्क्वालिफाईड होणार आहेत, अपात्र ठरणार आहेत, आणि साहजिकच आहे राष्ट्रपती राजवट लागेल आणि 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका लागतील. करणारच नाही, ते करण्याची धमकच नाही आहे, सगळ्यांना लालूच दाखवली जाते म्हणून कुठे ना कुठे त्यांची मनशांती करावी म्हणून कामाख्या देवीकडे नेऊन त्यांना पुन्हा तिच्या पायावर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ आणि केवळ फूट पडू नये म्हणून हे चाललेले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे धंदे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली ती योग्य असल्याचं खासदार विनायक राऊत म्हणाले. पोचवल्या गेल्या म्हणजे काही मेहरबानी केली नाही, आज तुमच्या माध्यमातून सुद्धा अख्ख्या देशामध्ये ही मागणी गेलेली आहे, राष्ट्रपतींनी पाहिली, राज्यपालांनी पंतप्रधानांनी पाहिली, त्यामुळे पोचवण्याचं काम करण्यापेक्षा त्यांना
राज्यपालांना नेऊन दिल्लीला पोचवा की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, भारतीय जनता पुरस्कृत राज्यपाल आणि त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीने करतात, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची अवहेलना करण्याची सुरुवात केलेली आहे आणि राज्यपाल पदावर बसणाऱ्या एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीचे वात्रट चाळे करणं हे महाराष्ट्राला नव्हे तर राज्यपाल पदाला शोभा देणारं नाही आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसण्याची त्यांची योग्यताच नाही, म्हणून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे। ही मागणी उदयनराजेने केली, संभाजीराजेने केली, शिवसेनेने केली, माननीय शरद पवार साहेबांनी केली, उद्धव साहेबांनी केली, सर्वांनीच केली। आज महाराष्ट्रामध्ये तीव्र असंतोष आहे आणि जर भविष्यामध्ये सुद्धा यांना जर अजून कायम ठेवलं महाराष्ट्रामध्ये या राज्यपालांना तर आणखी बेताल वक्तव्य करतील आणि महाराष्ट्राला खालीमान घालावं लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने नव्हे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्वरित त्यांची हकालपट्टी करावी। ही मागणी उदयनराजेने जी केली ती योग्य आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे हे निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याच्या केलेल्या टीकेला खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं। बावनकुळेंसारखा अत्यंत भ्रष्टाचारी माणूस उद्धवजींवर टीका करणं साहजिकच आहे। त्या बावनकुळे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेलं नामांकन उद्धवजींचं आणि भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं त्या लिस्टमध्ये कुठे नाव आहे का ते आधी शोधावं। हे काय ते जे झालेलं नामांकन वशिल्याने घेतलेलं नाही, उलट त्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजींचं नाव येत असताना भारतीय जनता पक्षाचा एकही मुख्यमंत्री पहिल्या 10 सुद्धा आला नव्हता। उलट बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, हजारोच्या संख्येने मेलेले मृतदेह त्या गंगा नदीमध्ये फेकून देण्याचं पाप भाजपाने केलं आहे। त्याच्या उलट महाराष्ट्रामध्ये झालेल्या मृत्यू असतील सीमित ते मर्यादित ठेवण्याचं काम उद्धवजींनी केलं आणि त्याचबरोबर डॉक्टर राजेश टोपे यांचंसुद्धा खूप मोठं सहकार्य आहे। पण प्रत्येक रोग्याला चांगलं औषधोपचार करणं, दुर्दैवाने एखादा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचीसुद्धा विल्हेवाट त्यांच्या धार्मिक पद्धतीप्रमाणे करणं हे काम उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने केलेलं आहे, उलट भाजपाच्या सरकारने फेकून दिले मृतदेह। शिंदे सरकार हे औट घटकेचं सरकार राहणार आहे, त्यानंतर या सर्वांचा आम्ही हिशोब करणार असल्याचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं। हाय तशा पद्धतीचे आहेत, आमच्या तक्रारी आहेतच, पण अजून इनमिन 2-4 महिन्याचं यांचं औट घटकेचं सरकार राहणार आहे, त्यानंतर ह्या प्रत्येकाचा हिशोब आम्ही करणार आहोत। आता आम्ही फक्त पाहतोय त्या, पण ज्या पद्धतीने शिवसेना फोडण्याचं पाप जे जे करतायत ते भारतीय जनता पक्षाने नाही, हे बेईमान लोक ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाचं पक्ष फोडण्याचं पाप करतायत त्या पापाचं त्यांना प्रायश्चित घ्यावंच लागेल आणि तो धडा इथली रत्नागिरीतली जनता पण त्यांना शिकवणार आहे। रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा देणारे आणि त्याच्या समर्थनार्थ उतरलेले राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी संरक्षण व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडून दिली जाईल याची ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। राजन साळवी साहेबांनी रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी काही समर्थनाची भूमिका घेतलेली आहे त्याच्यासाठी कोणाच्याही शिफारसीची आवश्यकता नाही। त्यांचं यथायोग्य संरक्षण ऑलरेडी वाढवून दिलेलं आहे, अजून जर संरक्षणामध्ये वाढ करायची असेल तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वतः पोलीस अधीक्षकांना सूचना करेन। परंतु रिफायनरी आणण्यासाठी राजन साळवींनी जो पुढाकार घेतला आहे हा कौतुकास्पद आहे आणि शासनाचं त्यांनी समर्थन केलं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा पद्धतीची संरक्षण व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाकडनं केली जाईल। प्रस्तावित राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरातील नागरिकांना रिफायनरीचे फायदे आम्ही समजावून सांगू, तसंच क्रूड टर्मिनल्ससाठी आवश्यक 500 जागाही ताब्यात आली असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली। करणारे आहेत त्यांना आम्ही समजून सांगू, विरोध मोडून काढणं ही वेगळ्या कोणाची तरी स्टाईल असेल, आमची ती स्टाईल नाही। विरोध करणाऱ्यांना आम्ही समजून सांगू, त्या रिफायनरीचं महत्त्व समजून सांगू, जमीन विकल्यानंतर किती पैसे मिळणार आहेत हे समजून सांगू, कसा भाग सुजलाम सुफलाम होणार आहे हे देखील समजून सांगू आणि ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ।
विरोध मोडून काढण्याचा काही प्रश्न येत नाही. कृपया अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आपण करून तिथं अजून काही संभ्रम निर्माण करू नये अशी माझी विनंती आहे. स्टाटा टेस्टिंग सुरू झालं आहे. 84 ठिकाणी बोर मारायचे होते. नाटे हा जो भाग आहे जिथे 501 एकरची जमीन आपण क्रूड टर्मिनलसाठी घेतो आहे त्या सगळ्या जमिनीची संमतीपत्रं मिळालेली आहेत. लोक गैरसमज पसरवत आहेत. तिथे 100% बोर मारून झालेले आहेत. बाकीच्या ठिकाणी जे बोर मारायचे तिथे 28 लोकांनी संमती दिलेली आहे. 2900 एकर जागा ही MIDCच्या ताब्यामध्ये आलेली आहे. निम्मी जागा MIDCच्या ताब्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की गैरसमज तिथली जे काही विरोध करणारी लोकं पसरवत आहेत त्याची री कोणी ओढू नये ही माझी विनंती आहे. आणि म्हणून राजन साळवीने जी माझ्याबरोबर बैठक मुंबईमध्ये केली उद्योगमंत्री म्हणून आणि त्यांनी जे समर्थन केले त्यांनी ज्या जनतेचे प्रश्न मांडलेले आहेत ते पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे. रत्नागिरीतील बेरोजगारांना रोजगार द्यायचा असेल तर रिफायनरी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही या संदर्भातील समज गैरसमज आम्ही शेतकरी तसंच नागरिकांना पटवून देऊ. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जिल्ह्यातल्या बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल तर रिफायनरी ही अतिशय महत्त्वाची आहे. नाहीतर फक्त बेरोजगारीचे कारखाने आपण तयार करू ही सगळी जी भूमिका आहे आम्ही शेतकऱ्यांना पटवून देऊ. तिथं जे काही स्टाटा टेस्टिंग चालू आहे त्याला देखील काही लोकांनी परवानगी दिलेली आहे, काही लोकांनी परवानगी दिलेली नाही. ज्यांनी परवानगी दिली नाही त्यांची आमची समजूत काढू. परंतु बेरोजगारी दूर करण्यासाठी राजापूरची बारसूची रिफायनरी ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्याचा शेतकऱ्यांची समजूत काढून आम्ही सकारात्मक विचार करणार. भाजप महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून रत्नागिरीतील पतित पावन मंदिर हे सावरकरांनी बांधल्याचा उल्लेख केल्यानं रत्नागिरीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आपल्याला या चित्राताई वाघ नवीन नाही, राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा आणि म्हणून या गोष्टी ज्या काय घडल्या आहेत आपल्याला एक नाटक माहिती असेल, वडाचं पान पिंपळा प्रतिसाद पिंपळा असं हे करायचं काम ह्या लोकांना दिलेलं आहे. वाचाळवीर आहेत, वाचाळवीर म्हणजे ते टीव्हीडी असू दे, चित्रकारी वाघ असू दे, आणखी काही कोणी यामध्ये सरकारमध्ये असलेले काही लोक असू दे, हे वाचाळवीर आहेत. वाचाळवीर यांना फक्त चिखल फेक करायची माहिती आहे. राघोजी शेट्टी हे आमचं दैवत आहे. त्यांनी जे काही केलेलं आहे ते त्यांच्या बापदादांना सुद्धा घडणार होणार नाही, तुम्ही जरी वरून उतरले तरी सुद्धा त्यांच्याकडनं होणार नाही अशा प्रकारचे काम राघोजी शेट्टीकांनी केले आणि म्हणून त्यांना कुठेतरी डावलून या ठिकाणी चालणार नाही. जे केलं नाही ते त्यांचं श्रेय त्यांना द्या ना. तुम्ही तुमचं श्रेय कशाला घेता? उद्या मोदींनी काहीतरी बांधलं नाही म्हणते म्हणा तुम्ही इतिहास. अशा प्रकारचा इतिहास जो आहे तो इतिहास बदलण्याचं काम, इतिहासाची मोडतोड करण्याचं काम हे या ठिकाणी चाललं आहे. आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आहे. यावेळी ज्येष्ठ नेते कुमार शेटे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, काँग्रेस नेते रमेश शहा, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हरीश शेखासन, राजन सुर्वे, रुपाली सावंत, सुरेंद्र घुडे आदी उपस्थित होते. भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रत्नागिरी दौऱ्यात पतित पावन मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली असं ट्विट केलं होतं. त्याचे पडसाद रत्नागिरीत उमटले आणि यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई रत्नागिरीत आल्या होत्या आणि इथे येऊन त्याने एक वक्तव्य केलं, त्याने ते ट्विटसुद्धा केलं आहे. त्या ट्विटचे स्क्रीनशॉट आमच्याकडे आहे की त्या रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतित पावन मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. मुळात हे ट्विट, हे विधान, हे वाक्य कोणत्या हेतूने त्यांनी केलं आहे, त्यांचा याच्यामागचा हेतू या ठिकाणी रत्नागिरीमध्ये सर्व समाज, सर्व जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत असताना मुद्दामून येऊन इथे चेतावणीपोर किंवा असं काहीतरी उत्तेजित करणारं वाक्य बोलायचं जेणेकरून त्याच्या विरोधात कोणतरी आणखी काहीतरी बोलेल आणि इथलं वातावरण दूषित करायचा प्रयत्न आहे, तरी त्या वाक्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. पतित पावन मंदिर हे भागवतीचे किराणी बांधलेलं आहे, त्याचप्रमाणे अनेक मंदिरं त्यांनी बांधली.
पाणपोयाच्या सोयी केल्या आहेत, वसतिगृह बांधलेली आहे, आळंदीला देखील वसतिगृह आहे, तिथं आम्ही जाऊन राहून आलेलो आहोत. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती, गरिबीतनं ते वरती आले, पण त्यांनी स्वतः जो कमाई केलेला पैसा, स्वतःच्या कष्टाचा, स्वतःच्या घामाचा पैसा तो समाजासाठी दिलेला आहे. सर्व समाजासाठी त्यांनी विविध सोयी केलेल्या आहेत. किंवा हे सांगण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, सर्व चारी दिशा हा नाद घुमघुमला पाहिजे की सावरकरांनीच न बांधता हे भागुशेट किराणीच मंदिर बांधलेलं आहे, त्यांच्या कष्टातून बांधलेलं आहे. त्याच्यावर अनेक लेख झालेत, अनेक पुस्तकं झालेत, आणि एका सभेत आपले कुमार शेट्टी साहेब सुद्धा बोलले होते की मोठी सभा होती की ते संत आहेत, ते फार महात्मे आहेत, त्यांना भारतरत्न हा पुरस्कार द्यायला पाहिजे असे बाबू शेट्टी आहे, त्याला वंदन करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रिफायनरी प्रकल्प पुढच्या 10 वर्षात होणार नाही, मात्र परप्रांतीयांची झोळी भरण्याचा उद्योग उद्योगमंत्री करत असल्याचा खासदार विनायक राऊत यांनी केला आरोप. रिफायनरीला समर्थन देणारे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला निषेध. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.